26 विरोधी पक्षांवर FIR दाखल करण्यात आले. दिल्लीमधल्या अविनाश मिश्रा यांनी या विरोधात तक्रार दाखल केली. विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया नाव दिल्यानं FIR दाखल करण्यात आलाय. इंडिया या शब्दाचा वापर राजकीय फायद्यासाठी करता येत नाही. तसंच इंडिया नाव ठेवणं हे एम्ब्लेम ऍक्टचं उल्लंघन आहे असं या तक्रारीत म्हटलंय. काल बंगळुरूमध्ये विरोधी 26 पक्षांची बैठक झाली. या बैठकीत आघाडीसाठी इंडिया अर्थात इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स असं नाव निश्चित करण्यात आलंय आणि त्यावरच आता आक्षेप घेण्यात आलाय आणि नावाविरोधात तक्रार दाखल झाली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे